गेल्या 26 ऑगस्टच्या मध्यरात्री बडनेरा उडान पूल मार्गाने एका दुचाकी चालकाला अज्ञात दोघांनी चाकू मारून लुटमार केली होती. याच घटनेत शहर गुन्हे शाखेने तपास लावून दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी 1,05,000 रुपयांचा मुद्देमाल सुद्धा जप्त केलाय. बडनेरा शहरात 26 ऑगस्टच्या मध्यरात्री लुटमार केल्याची खडबडजनक घटना घडली होती. भातकोली परिसरात राहणारे फिर्यादी ऋतिक राणे हे बडनेरा उडान पुलावरनं जात असताना अज्ञातांनी त्यांना थांबून ऋतिक राणे यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांच्याकडील 500 रुपये नगद मोबाईल हिसकावून पळ काढला होता. या गुन्ह्यात शहर गुन्हे शाखा युनिट 2 पथकाने गुप्त माहितीवरनं 2 आरोपींचा छडा लावला. पोलीस पथकांनी चौधरी चौक येथे राहणारा मयूर किशोर सोळंके व जय सियाराम नगर येथे राहणारा आरोपी अनिल मदन सोळंके या दोघांना ताब्यात घेतले. दोघांजवळील 3 मोबाईल, 1 चायना चाकू, दुचाकी असा एकूण 1,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने शहर गुन्हे शाखा युनिट 2 पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या नेतृत्वात API महेश शिंगोले, PSI संजय वानकडे, पोलीस कर्मचारी गजानन ढेवळे, दीपक सुंदरकर, संग्राम भोजने, मंगेश शिंदे, नईम बेग, चेतन कराडे, योगेश पवार, निलेश वंजारी, सागर ठाकरे, राजीक रायलीवाले, संदीप खंडारे, चेतन शर्मा यांनी केली आहे.